नाशिक मध्ये रेमडेसिवीर नागरिकांसाठी आता नागरिक रस्त्यावरती उतरलेले आहेत. गोळे कॉलनीतील औषधांच्या बाजाराबाहेर त्यांनी ठिय्या केलेलं आंदोलन केलेलं आहे. रुग्णांचा जीव धोक्यात असताना औषधांचा तुटवडा सरकार विरोध आहे आणि सरकार विरोधात आता नागरिकांनी घोषणाबाजी देखील केलेली आहे. आपण पाहतोय सध्या राज्यामध्ये रेमडेसिवीर ह्या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झालेला आहे आणि रेमडेसिवीर ह्या औषधासाठी सध्या नाशिकमध्ये नागरिक रस्त्यावर उतरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ही नाशिकमधली दृश्य आपण पाहतोय सध्या आणि औषधांचा होलसेल बाजार असलेल्या नाशिकच्या गोळे कॉलनीमध्ये नागरिकांनी मेडिकल दुकानांबाहेर ठिय्या आंदोलन केलंय. रुग्णांचा जीव धोक्यात असतानाही औषधांचा तुटवडा निर्माण होत असल्यानं या सरकारविरोधात त्यांनी घोषणाबाजी देखील केली. दिवस रात्र रांगेत उभं राहूनही औषध मिळत नसल्यानं नागरिकांमध्ये आता संतापाचं वातावरण आहे. चार पाच दिवसापासून लाईनीत उभं राहतोय. सर्व प्रकारचे मेडिकल आमच्याकडे कुठल्या प्रकारचा साठा शिल्लक नाही. आम्ही गोळे कॉलनीत जातो, हॉस्पिटलला जातो, ते आणतात. मी इथे भेटेल तिथे भेटेल. आम्ही चार पाच दिवसापासून चक्र मारतो पण कुठल्याच प्रकारचं इंजेक्शन अवेलेबल होत नाहीये. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे चंद्रपूर शहरात वीकेंड लॉकडाऊनमुळे एरवी रस्त्यावरती दिसणारा गजबजाट बंद झालाय. अत्यावश्यक कामांसाठीच नागरिक घराबाहेर पडू लागलेत. शहरातील विविध चौकात पोलिसांचा बंदोबस्त आहे. रस्त्यांवरून फिरणाऱ्या नागरिकांची खातर जमा करून त्यांना सोडलं जात आहे. बाजार, बँका, कार्यालय सध्या बंद असल्यानं शहरात शुकशुकाट आहे. कोरोना साखळी तोडण्यासाठी सरकारनं लावलेल्या निर्बंधांना चंद्रपूरकरांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. वाशिम जिल्ह्यात काल रात्री 8 वाजल्यापासून वीकेंड लॉकडाऊन सुरू झाला आणि हा लॉकडाऊन सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत लागू असून याला वाशिमकरांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. शहरातील रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळतोय. शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. वीकेंड लॉकडाऊनची औरंगाबादमध्ये अंमलबजावणी सुरू आहे. अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठा बंद आहेत. मात्र तरीही रस्त्यावर नागरिक फिरतायत. जोपर्यंत लोक प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देणार नाही तोपर्यंत या लॉकडाऊनचा काही एक उपयोग होणार नाही. वीकेंड लॉकडाऊनमुळे लोकलमध्ये फारशी गर्दी पाहायला मिळत नाहीये. लोकलमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीच दिसतात. वीकेंड लॉकडाऊनचा लोकलच्या वेळापत्रकावर आणि सेवेवर परिणाम झालेला नाहीये. ब्रेक द चेन ह्या मोहिमेला सर्वत्र चांगला प्रतिसाद पाहायला मिळतोय. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर देखील वाहनांची संख्या तुरळक असल्याचं चित्र आज आहे. वीकेंडला वाहनांची गर्दी असलेला पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे आज मात्र तुरळक वाहनं तिथे पाहायला मिळतात. अकोल्यात शनिवार आणि रविवारचा पूर्णतः लॉकडाऊन रद्द करण्यात आला आहे. 5 एप्रिलच्या सूचनेनुसार शहरात सर्व काही सुरू राहणार आहे. याआधी शहरात पूर्णतः वीकेंड लॉकडाऊन लागणार असं बोललं जात होतं. मात्र आता तो निर्णय रद्द करण्यात आला आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे